आज गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हिंगोली येथील डॉक्टर हेडगेवार दंत महाविद्यालयातर्फे दर शुक्रवारी शिबिर आयोजित केले जातात त्यामध्ये गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून घेऊन त्यांना योग्य ते उपचार केले जातात या शिबिरामध्ये दातांचे व तोंडाचे सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात येत आहे आतापर्यंत सत्तर रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार केले जातात असे डॉक्टर दराडे यांनी आमच्या न्यूज चॅनलशी वार्तालाप करताना सांगितले ज्या रुग्णांना उपचाराची गरज आहे त्या रुग्णांना हिंगोली येथे बोलवण्यात येत आहे आणि अशा शिबिरामधील रुग्णांना चाळीस टक्के सवलत गोरेगाव तसेच परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा फायदा करून घ्यावा असे आवाहन हेडगेवार रुग्णालयातर्फे डॉक्टर अजय दराडे यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर अजय दराडे डॉक्टर हेडगेवार डेंटल हॉस्पिटल हिंगोलीतून आलेलो आहे दर शुक्रवारी आमच्या कॉलेजमार्फत गोरेगाव येथे रुग्णांची तपासणी केली जाते दंत तपासणी केली जाते ज्या रुग्णांना दाताच्या किंवा तोंडाच्या काहीही आजार असतील किंवा काही अडचणी असतील तर त्यांना येथे आम्ही चेकअप करतो दर शुक्रवारी आणि येथे जे पेशंट कॅम्पमध्ये चेकअप केले त्या पेशंटना आमच्या कॉलेजला चाळीस टक्के डिस्काऊंट चाळीस टक्के सवलत दिली जाते फीसमध्ये आणि त्यांची योग्य ती ट्रीटमेंट कॉलेजला करण्यात येत आहे तरीही गोरेगावच्या आसपासच्या लोकांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे असं मी सर्वांना आश्वासन करतो आणि जास्तीत जास्त पेशंटनी कॉलेजला येऊन आपले दाताचे आणि तोंडाचे जे आजार आहेत त्यांचे चेकअप करून घ्यावेत आतापर्यंत हा आमचा दुसरा कॅम्प आहे पहिल्या कॅम्पमध्ये आम्ही सत्तर पेशंटची तपासणी केलेली होती सत्तरपैकी पन्नास पेशंट आम्ही आमच्या कॉलेजला बोलून त्यांचे योग्य प्रकारे त्यांचे तिथे ट्रीटमेंट केलेले आहे आणि त्यांचे जे दाताचे आजार आहेत ते व्यवस्थित केलेले आहेत या शिबिरामध्ये डॉक्टर वैभवी सरनाईक डॉक्टर ज्योती आवलवार डॉक्टर पल्लवी बाराते डॉक्टर प्रांजळ बाहेती यांनी रुग्णाची तपासणी केली धम्मदीप नरवाडे व गजानन शेवाळे यांनी मदतनीस म्हणून सहभाग नोंदवला कोणताही गरजू रुग्णदातांच्या व तोंडाच्या आजारापासून वंचित राहू नये म्हणून डेंटल कॉलेजचे अध्यक्ष ललितराज खुराना डॉक्टर हंसराज खुराना डॉक्टर विवेक चाकसे डॉक्टर श्वेता हब्बू नितीन बेले यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे